नमस्कार मित्रांनो, आज आपण फॉलिक्युलर स्टडी काय असतं किंवा ज्यावेळेस साधी ट्रीटमेंट दिली जाते प्रेग्नेसी राहण्यासाठी, त्यावेळेस फॉलिक्युलर स्टडी नेमकं काय, त्याच्यामध्ये काय बघितलं जातं किंवा मग सोनोग्राफीमध्ये काय निदान केलं जातं याबद्दल थोडी माहिती घेऊया. बऱ्याच वेळेस प्रेग्नेसी राहत नाहीये म्हणून आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर मेडिसिन दिल्यानंतर पुन्हा रिपीटेड सोनोग्राफी करतात. तर प्रत्येक वेळेस मनामध्ये शंका येते की मग ह्या रिपीटेड सोनोग्राफी कशासाठी आहेत, ह्या एवढ्या सोनोग्राफीनं आईला काही पेशंटला काही त्रास होणार नाही ना किंवा याचे काही साईड इफेक्ट नाही ना. तर मी सांगू इच्छितो की यामध्ये फॉलिक्युलर स्टडी म्हणजे फॉलिकल्स तयार होतात की नाही हे बघण्यासाठीची तपासणी असते. सोनोग्राफी मार्फत ह्या गोष्टी चेक केल्या जातात, त्याला ट्रान्सव्हर्जनल स्कॅन म्हणतात. आतून सोनोग्राफी केली जाते, आईला कुठल्या प्रकारचा त्रास, साईड इफेक्ट किंवा धोका यामध्ये काही नसतो. सोनोग्राफी मधून काही असे किरण निघतात की ज्यांनी आईला कॅन्सर होऊ शकतो असं काही नसतं, त्यामुळे बिनधास्त सोनोग्राफी तुम्ही करू शकता. नक्कीच ह्या सोनोग्राफीचा फायदा असा असतो की आपल्याला कळतं नेमकं की बीज बनतायत की नाही. प्रेग्नेसी राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं की दर महिन्याला जसं पाळीचे आल्यानंतर ते फॉलिकल्स बनतात ते बनतायत की नाही. तर बऱ्याच वेळेस प्रेग्नेसी राहण्यासाठी अडचण येते आणि मग आपण चेक करतो, त्यावेळेस कळतं की अरे आपले फॉलिकल्स बनत नाहीत, अंडे बनत नाहीत. मग मेडिसिन दिलं जातं, काही इंजेक्शनचा वापर केला जातो, गोनाट्रोपिन्स, आणि मग ते फॉलिकल्स चेक केले जातात. जसे जसे ते दिवस वाढतात तसतसे ते फॉलिकल वाढत राहतात आणि ज्यावेळेस ते 18 mm किंवा 20 mm पुढे जातात त्यावेळेस ते फॉलिकल मॅच्युअर झालेलं असतं. त्यामध्ये विशिष्ट आपण कलर डॉप्लर किंवा पॉवर डॉप्लर टाकून त्यातला फ्लो बघितला जातो. त्यामध्ये फ्लो नॉर्मल आहे का नाही, त्यांचा पीआय कसा आहे, सॉरी पीएसव्ही किंवा आरआय चेक केलं जातं, डॉप्लर चेक केलं जातं आणि मग त्याच्यावर ठरवलं जातं की आता हे फॉलिकल मॅच्युअर झालंय का नाही. मॅच्युअर झालेलं फॉलिकल सोबतच जे हार्मोन्स निघतात त्याच्यातून गर्भपिशवीची आतली गादी तयार होत असते. जर गादी पण छान तयार असेल 8 mm पेक्षा जास्त, तर मग ते ट्रिगर इंजेक्शनचं दिलं जातं, म्हणजे रप्चर होण्यासाठी इंजेक्शन दिलं जातं. हे नॅचरली पण रप्चर होऊ शकतं, पण नॅचरली रप्चर कधी होईल सांगता येत नाही. त्यामुळे जर आपल्याला टाइम इंटरकोर्स किंवा प्लॅन रिलेशन सारखी ट्रीटमेंट करायची असेल तर आपल्याला कळायला पाहिजे हे फॉलिकल रप्चर कधी होणार आहे. हे फॉलिकल रप्चर कधी होणार याचा फायदा असा होईल की त्यावेळेस संबंध ठेवताय. तर एससीजीचं इंजेक्शन दिलं जातं, एससीजीच्या इंजेक्शनचा फायदा असा असतो की त्या इंजेक्शन नंतर बरोबर 36 ते 40 घंट्यानंतर हे फॉलिकल रप्चर होतं, म्हणजे त्यावेळेला तुम्ही संबंध ठेवू शकता. एकदा संबंध ठेवल्यानंतर शुक्राणे 3 दिवस असतात, मात्र त्यातून पडलेलं जे बीज आहे, अंड्यातून बाहेर पडलेलं जे बीज आहे हे फक्त किती वेळ जिवंत असतं, तर ते फक्त 12 ते 18 घंटे जिवंत असतं. त्यामुळे प्लॅन रिलेशनचा फायदा हा जास्त असतो. त्यासाठी इंजेक्शन एसिस दिल्यानंतर तुम्हाला घरी प्रयत्न करायला सांगितले जातात. तर फॉलिक्युलर स्टडीचा फायदा हा गर्भपिशवीच्या आतली गादी बनते का नाही, फॉलिकल्स तयार होतात का नाही, त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का नाही, त्याच्यात फ्लो कसा आहे हे बघण्यासाठी होतो. हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर ही प्रेग्नेसी राहायची शक्यता ही 10 ते 12-15% असते. त्यामुळे ही ट्रीटमेंट फार गरजेची आहे की आपल्या शरीरामध्ये फॉलिकल्स तयार होतात की नाही हे बघणं किंवा त्याच्यात क्वालिटी कशी आहे ते. हा होता फॉलिक्युलर स्टडीचा फायदा आणि करण्यामागचा उद्देश. धन्यवाद.